नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर्सला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने महत्वाचे टॉपिक यामध्ये अभ्यासणार आहोत आणि आपला आजचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आता नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्यासंबंधीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वॅकन्सी आलेल्या आहेत आणि यामध्ये आपण जो चंद्रपूर जिल्हा आहे या चंद्रपूर जिल्ह्यासंबंधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्याविषयी चंद्रपूर जिल्ह्याविषयी काही महत्वाचे आपण सी क्यू क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत ओके तर सर्व विद्यार्थी शेवटपर्यंत लेक्चर बघतील दुसरी महत्वाची गोष्ट जे ऑनलाईन बॅचेसवाले आहेत प्रत्येकाने आपल्या नोट्समध्ये जे जे क्वेश्चन सांगणार आहे ते लिहून घ्या टोटली आपले पंधरा प्रश्न आहे तर परीक्षेला आम्हाला दहा ते पंधरा प्रश्न हे जिल्ह्यावरती येत असतात त्यामुळे आपला मेन फोकस जिल्ह्यावरती सुद्धा असणं गरजेचं आहे चला पुढे बघूया आपण आता महत्वाचा पहिला प्रश्न विचारला आहे की खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे म्हटलेलं आहे ओके तर पेज राष्ट्रीय उद्यान नाही आहेत त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान पण नाही आहेत ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे म्हणून याचं उत्तर आहे पहिल्याचं ताडोबा ओके okay, पहिल्याचं उत्तर काय आहे रे ताडोबा चलो आता दुसरा प्रश्न काय म्हटलेला आहे योग्य विधान निवडा आता तु तुम्हाला खालील त्यांनी चार पर्याय दिलेले आहे त्या चार पर्यायामध्ये तुम्हाला योग्य ते विधान निवडायचं आहे ओके तर काय म्हटलेलं आहे चंद्रपूर जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येतो चंद्रपूर जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येतो चंद्रपूर जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतो की चंद्रपूर जिल्हा हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतो आता एक लक्षात घ्या या ठिकाणी प्रशासकीय विभागांवरती तुम्हाला प्रश्न विचारलेला गेलेला आहे तर प्रशासकीय विभागामध्ये जर आपण आता या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला जिल्हा विचारलेला आहे चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो असं यांनी म्हटलेलं आहे क्वेश्चन्स पेपरमध्ये तुम्हाला आलेला आहे तर आपण आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट याचं जे उत्तर कोणतं आहे तर याचं जे उत्तर आहे एक नंबरचं चंद्रपूर जिल्हा हा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येत असतो पॉइंट लक्षात चला याचं उत्तर लिहून घ्या प्रत्येकाने नागपूर प्रशासकीय विभागामध्ये हा जिल्हा या ठिकाणी येत असतो चलो इथपर्यंत हे दोन क्वेश्चन व्यवस्थित नोट डाउन करून okay? घ्या ओके आणि आता तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट लक्षात घ्या याच टॉपिक वरती आपण आधारित आता जे इथे तुम्हाला काही जिल्हे दिलेले आहेत ओके okay? जसे की आता या ठिकाणी बघा प्रत्येक प्रशासकीय विभाग एकूण या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आणि महाराष्ट्राचे काही महत्वाचे प्रादेशिक विभाग असतात ओके तर यामध्ये प्रशासकीय विभाग विचारलेला आहे जे विधानामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला प्रशासकीय विभाग या पॉइंटवरती क्वेश्चन्स होता आणि याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपण बघितलं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये बरोबर म्हणजे नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये जो चंद्रपूर जिल्हा आहे तो विभाग त्या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी चला आता याच तुम्हाला आणखीन एक डीपमध्ये सेक्शन सांगतो इकडे लक्ष द्या प्रत्येकाने याचं पहिलं उत्तर काय आहे चंद्रपूर जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येतो हे याचं उत्तर बरोबर आहे पहिलं चलो आता तुम्हाला अगदी बेसिकमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यावरती प्रश्न आलाय की चंद्रपूर जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येतो हे विधान म्हणजे योग्य विधान आपल्याला निवडायचं होतं ते आपण निवडलं आता जस्ट आपण यामध्ये नागपूर जो, या जो विभाग okay? आहे नागपूर ओके नागपूर या प्रशासकीय विभागात नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे कोणते आहेत ते घ्या नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण तुम्हाला सहा जिल्हे येत असतात तर ते सहा जिल्हे कोणकोणते आहे पहिलं नागपूर त्यानंतर वर्धा त्यानंतर भंडारा त्यानंतर गोंदिया त्यानंतर चंद्रपूर जो आपण आता प्रश्नाचं उत्तर पाहिलं आणि गडचिरोली आणि काय शेवटी गडचिरोली एक लक्षात घ्या म्हणजे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये लिहून घ्या तर प्रत्येकाने नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सहा महत्वाचे जिल्हे आहेत त्यामध्ये घ्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली म्हणजे हे तुम्हाला एवढं सांगण्याचं कारण एकच आहे की तुम्हाला पेपरला जनरली जे प्रश्न येत आहेत ते प्रशासकीय विभाग असेल यावरती देखील तुम्हाला आलेली आहे ओके चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला आणि आता आपण याचे सांगतो आता इथे जे तुम्हाला पुस्त क्वेश्चन्समध्ये मध्ये दिलेले आता नागपूरमधले हे सहा लक्षात आले चला आता आपण पुढे बघूया नागपूरमधले सहा लक्षात आले चलो आता नागपूर मधले आपण सहा बघितले विभाग कोणता दिलेला आहे पुणे बघा आता पुढचा विभाग कोणता दिलेला आहे पुणे पुणे विभाग म्हटलेला आहे आता पुणे विभागामध्ये एकूण किती जिल्हे येतात प्रशासकीय विभागामध्ये पुणे हा एक प्रशासकीय विभाग यामध्ये एकूण किती जिल्हे येतात तर याच्यात पाच जिल्हे येतात किती जिल्हे येतात पाच जिल्हे पहिला पुणे पुणे त्यानंतर सातारा त्यानंतर सांगली त्यानंतर सोलापूर आणि कोल्हापूर आपण प्रशासकीय विभाग पाहतोय नागपूरचं पाहिलं आपलं ओके त्यानंतर पुढे म्हटलंय आहे अमरावती म्हटलेलं आहे बघा आता अमरावतीमध्ये अमरावती पण हा प्रशासकीय विभाग आहे तर अमरावतीमध्ये पण पाच विभाग येतात यामध्ये पण किती आहे पाच जिल्हे सॉरी यामध्ये पण किती आहे पाच जिल्हे दिलेले आहेत आणि आता इथे पण म्हटलेलं आहे की अमरावती प्रशासकीय विभागामध्ये पण पाच जिल्हे येतात तर ते पाच जिल्हे कोणते इकडे लक्ष द्या अमरावती एक आहे बुलढाणा त्यानंतर यवतमाळ त्यानंतर अकोला त्यानंतर वाशिम ओके okay? हे पाच जिल्हे त्यामध्ये येतात अमरावतीमध्ये आणि आता आपल्याला नाशिक म्हणजे मी हे तुम्हाला मुद्दाम का सांगतोय कारण यावरती तुम्हाला प्रश्न फिरून विचारले जातील त्यामुळे ह्या बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या तिथे क्लिअर असणं आवश्यक आहे चलो आता नाशिक जिल्ह्यामध्ये पण सॉरी नाशिक प्रशासकीय विभाग जो आहे या नाशिक प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचे पाच जिल्ह्यांचा समावेश आहे किती पाच जिल्हे आता हे पाच जिल्हे कोणकोणते तर नाशिक जळगाव नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि अहमदनगर चलो पॉइंट क्लिअर अहमदनगर बघा म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारला होता कि योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे तर आता योग्य विधानामध्ये आपल्याला पहिला जो स्टार्टिंग जिल्हा दिला होता तो चंद्रपूर जिल्हा दिला होता आणि पुढे जे दिले होते आपल्याला ते प्रशासकीय विभाग दिले होते तर चंद्रपूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो असा हा आपल्याला प्रश्न विचारला होता तर चंद्रपूर जिल्हा हा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येत असतो हे एवढं लक्षात असू द्या चलो इथपर्यंत पॉईंट क्लिअर पुढचा क्वेश्चन बघूया आपण डॅश डॅश हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे डॅश डॅश आता तुम्हाला खाली पर्याय दिलेले आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणारे तालुके तुम्हाला विचारलेले आहेत ओके तर आपण तोही पॉइंट डीपमध्ये बघूया जेणेकरून तुम्हाला पेपरला त्या ठिकाणी कोणतीच अडचण नको आता पहिले तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर पाहिजे चला रे इकडे लक्ष द्या प्रत्येकाने व्यवस्थित चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका तुम्हाला आता खालील तालुक्याचे पर्याय दिलेले आहेत तर पहिलं तुमचा पॉईंट या ठिकाणी हा क्लिअर पाहिजे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत हा पॉईंट तुमचा क्लिअर पाहिजे मग आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत रे पंधरा तालुके आहेत किती आहेत तालुक पंधरा तालुके आहेत बरोबर मग आता हे पंधरा तालुके कोणते हे पहिले तुमचे क्लिअर पाहिजे चलो आता याच उत्तर तुम्हाला जेव्हा मी आता तालुके सांगेल त्या त्यामध्ये तुमची क्लिअर होतील चला मी आता इथे तालुक्यांची नावं घेतोय बघा चंद्रपूर त्यानंतर सावली त्यानंतर पांभुर्णा बघा जे नावं दिसतंय ते तुमचं इथे उत्तर असणार आहे बल्लारपूर आणि हे तुम्ही पण लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे पेपरला सोपं जाईल त्यानंतर भद्रावती त्यानंतर चिमूर त्यानंतर वरोडा सर आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं बरोबर पण महत्वाचे जे पंधरा तालुके आहेत ते व्यवस्थित बघून घ्या कदाचित तुम्हाला यामधलेच पुन्हा फिरून पर्यायमध्ये एखादा दोन वेगळा येऊ शकतो त्यानंतर नागभिडी नागभीड ब्रह्मापुरी राव त्यानंतर घ्या इथे खाली लिहितो कोंडा पिंपरी सिंदेवाही सीदेवाही सिदेवाही सीदेवाही सीदे कोरपणा मूल आणि जीवती जीवती असे हे महत्वाचे तालुके म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक लक्षात घ्या रे या टॉपिकवरती तुम्हाला आता इथे प्रश्न आलेला आहे डॅश डॅश हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका ओळखा बरोबर आता खाली तुम्हाला पर्याय दिलेला पुसत येत नाही बरोबर त्यानंतर साकोली नाही आणि अहेरी पण नाही बरोबर मग उत्तर काय आहे उत्तर काय आहे बघा बर इथे चिमूर बरोबर हे याचं उत्तर असणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं पण आता इकडे लक्ष द्या हे तालुके व्यवस्थित तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे बऱ्याचशा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यामधले तालुके वगैरे किंवा बेसिक माहितीच नसते त्यामुळे ती थोडीशी व्यवस्थित अभ्यासात चला बघ आता हे महत्वाचे पंधरा तालुके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हा बारा हा तेरा हा चौदा आणि हा पंधरा ओके हे महत्वाचे पूर्ण पंधरा तालुके तुम्हाला स्क्रीनवरती दिसतायत व्यवस्थित समजून घ्या यावरती जर तुम्हाला प्रश्न आला की डॅश डॅश हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक तालुका आहे आता चिमूर सोडून ते कदाचित दुसरे पण एखादे दोन पर्याय तुम्हाला त्यामध्ये ऍड करतील ओके म्हणून ही सगळी बेसिक कॉन्सेप्ट तुमची मी त्यामध्ये क्लिअर केलेली आहे चला इथपर्यंत तीन क्वेश्चन कळाले पुढचा क्वेश्चन घ्या चंद्रपूर जिल्हा विभाजन तारीख चंद्रपूर जिल्हा विभाजनाची तारीख म्हटलेली आहे चला आता चंद्रपूर जिल्ह्याची विभाजनाची तारीख चला प्रत्येकाने लिहून घ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाची तारीख किती आहे आपण पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला डीप मध्ये सांगतोय टेन्शन घेऊ नका चंद्रपूर जिल्हा म्हटलेला आहे विभाजन तारीख किती सव 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 विभा, आहे सव्वीस लक्षात घ्या इकडे सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी ला आता यामध्ये महत्वाचा पॉइंट काय चंद्रपूर विभाग चंद्रपूर जिल्हा विभाजनाची तारीख विचारलेली आहे मग आता यामध्ये सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी या ठिकाणी चंद्रपूर व गडचिरोली चंद्रपूर व गडचिरोली लक्षात घ्या इकडे रे चंद्रपूर व गडचिरोली हे दोनही जिल्हे हे दोन्ही जिल्हे स्वतंत्र झाले आलं लक्षात आपल्याला पर्यायामध्ये उत्तर काय आहे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर हा जिल्हा विभाजनाची तारीख लक्षात ठेवा सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ओके इथपर्यंत पॉइंट क्लिअर चला पुढचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता विद्युत प्रकल्प आता या ठिकाणी तुम्हाला महत्वाचा बेसिक प्रश्न विचारलेला आहे की औष्णिक विद्युत प्रकल्प आता औषणिक विद्युत प्रकल्प कोणकोणते आहेत चला प्रश्न लिहिला प्रत्येकाने चला आता याच जे प्रश्नाचं उत्तर आहे बल्लारपूर लिहिलं प्रत्येकाने प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तर बल्ल्हारपूर हे त्याचं उत्तर आहे चला कारण पर्यायमध्ये आपल्याला दिले बल्लारपूर आता बल्लारपूरमध्ये यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं घ्या वर्धा नदीकाठी वसलेल्या तालुक्याचे ठिकाण आहे ओके कोणत्या नदीकाठी वर्धा नदीकाठी चलो याच उत्तर लिहिलं आता पुढे दुर्गापूर आणि चंद्रपूर आता एक लक्षात घ्या दुर्गापूर जे आहे तर ह्या दुर्गापूरच्या संबंधी आणि या ठिकाणी चंद्रपूर आता आपल्याला जस्ट दिलेला आहे की फक्त औषणिक विद्युत प्रकल्प कुठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी चलो इथपर्यंत पॉइंट क्लियर। चला पुढचा प्रश्न घ्या पटा चला रे ऑनलाईन वाले चंद्रपूर जिल्ह्याची ओळख खालीलपैकी कोणती ते पर्यायामधून निवडा असं तुम्हाला म्हटलेलं आहे तर याच जे उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक का सिमेंट कारखाने असलेला हा जिल्हा आहे चंद्रपूर चलो पुढे घ्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान आता तुम्हाला इथे प्रश्न आलेला का आहे काय बघा राष्ट्रीय उद्यानाविषयी प्रश्न आलेला आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे तर जे राष्ट्रीय जे उद्यान आहे तर त्याची देखील तुम्हाला आपल्या जिल्ह्यातील माहिती असणं गरजेचे आहे तर याच जे उत्तर घ्या मगरीसाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे मगरींसाठी प्रसिद्ध आहे पुढे चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे दोन हजार दोन ला निर्माण झाला खूप महत्वाचा आणि बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे तर जीवती ओके जीवती हा तालुका मे दोन हजार दोन ला निर्माण झाला चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका म्हटलेला आहे बल्लारपूर त्याच्यानंतर चिमूर आणि राजुरा हे पण आपण पाहिले होते पण याचं जे उत्तर आहे जीवती चलो आठ नंबरचं उत्तर घ्या जीवती योग्य विधान निवडा असा एक तुम्हाला प्रश्न आलेला आहे योग्य विधान निवडा महाराष्ट्रातील पहिला पोलाद प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आला चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो असे तुम्हाला दोन विधान दिलेले आहेत तर जे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे दुसरं विधान आहे ते या ठिकाणी आता आपल्याला काय करायचे विधानामध्ये बघायचं आहे बघा विधान दोन बरोबर आहेत नाही विधान एक फक्त बरोबर आहे चला याचं उत्तर घ्या विधान एक बरोबर हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या डॅश डॅश हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे बघा आता तुम्हाला किल्ल्यांविषयी पण माहिती आलेली आहे आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला किल्ल्यांची माहिती पाहिजे ओके आता या ठिकाणी जो दहा नंबरचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे माणिक ओके माणिक आणि चला याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील काही जिल्ह्यांची माहिती असावी यासाठी तुम्हाला इथे मी लिहून देतोय बघा शेगावची गडी शे गावची गडी गडी त्यानंतर चिमुरीचा किल्ला चिमूरचा किल्ला चिमूरचा किल्ला भांदक किल्ला बल्लारपूरचा किल्ला बल्लारपूरचा किल्ला बल्लार बल्लारपूरचा किल्ला आणि माणिकगड आणि काय माणिकगड हे बाकीचे नाव लक्षात असू द्या शेगावची गडी चिमूरचा किल्ला भांदक किल्ला आणि बल्लारपूरचा किल्ला कदाचित तुम्हाला याच्या व्यतिरिक्त सुद्धा माणिकगड सोडून हे बाकीचे एक दोन तीन चार पैकी कोणता एक पर्याय तुम्हाला येऊ शकतो ओके चंद्रपूर जिल्हा पूर्वी डॅश डॅश या नावाने ओळखला जात असे चंद्रपूर जिल्हा यापूर्वी डॅश डॅश या नावाने ओळखला जात असेल आता तुम्हाला खालील चार पर्याय दिलेले आहेत एक दोन तीन चार आता यापैकी कोणता पर्याय बरोबर आहे तर चांदा पर्याय क्रमांक चार चांदा हे त्याचं उत्तर आहे आता हे चांदा हे उत्तर कसं आहे आपण बघूया यामध्ये एकोणीसशे चौसष्ट सालापर्यंत बघा एकोणीसशे चौसष्ट सालापर्यंत हा जिल्हा चांदा या नावाने ओळखला जात होता कधी एकोणीसशे चौसष्ट लक्षात असू द्या पॉइंट आणि प्राचीन काळांचा जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर प्राचीन काळासंबंधी म्हणजे प्राचीन काळी या ठिकाणी जर आपण विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्याचा परिसर जो होता म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा जो परिसर जो होता तो परिसर हा लोकापुरा किंवा या ठिकाणी इंद्रपुरा आणि चांदा या नावाने त्या ठिकाणी ओळखला जात असे लोकापुरा इंद्रपुरा आणि चांदा आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलाय की चंद्रपूर हा जिल्हा पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता तर चांदा ओके पुढे मग त्या ठिकाणी एकोणीसशे चौसष्ट साली सालापर्यंत जिल्ह्याचे नाव चंद्रपूर असे ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर जेव्हा पुढे नंतर चंद्रपूर व गडचिरोली दोन्ही जिल्हे जेव्हा स्वतंत्र नव्हते हा पहिला पॉइंट त्या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे चला अकरा नंबरचे क्वेश्चन क्लिअर झाला पुढे म्हटलं आहे चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे तर चंद्रपूर जे शहर आहे ते कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे रे चला माहित पाहिजे की नाही आपल्याला नद्यांची पण त्या ठिकाणी माहिती पाहिजे कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे इरई चला याचं उत्तर घ्या इरही इ रही, ए रही। बारा नंबरचं उत्तर ई इरई चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर पुढचा प्रश्न काय आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या आता एक लक्षात घ्या मग अशीच मी तुम्हाला पॉइंट त्या ठिकाणी क्लिअर केला की चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती होती रे आपण बघितले ना वरती पंधरा तालुके बरोबर ना चला पुढे खालीलपैकी कोणता जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही म्हटलेला आहे खालीलपैकी कोणता जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही म्हटलेले एक लक्षात घ्या कारण हे क्वेश्चन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खूप महत्वाचे असतात बेसिक बेसिक क्वेश्चन असतात आणि आपण त्याकडे लक्ष देत नाही म्हणून आपल्याला त्या ठिकाणी अडचण निर्माण होते तर आता याचं जे उत्तर आहे चौदा नंबरचं सोलापूर आता इथे मी पॉइंट तुमचे क्लिअर करतो ओके बघा आता पूर्वेला चंद्रपूर जिल्ह्याच्या इकडे लक्ष द्या रे चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्वेला चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे गडचिरोली पूर्वेस ओके आणि नागपूर कुठे आहे उत्तर भागांमध्ये आणि वर्धा वर्धा हा कुठे आहे वायव्येला ओके okay? त्यामुळे जर आपण इथे पाहिलं सोलापूर हा जिल्हा त्या ठिकाणी येत नाही आलो उत्तरेचं लक्षात चौदा नंबरचं चल आता शेवटचा पंधरा नंबरचा क्वेश्चन बघूया आपण फास्ट मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाचे तयार झालेले नवीन नाव कोणते आता इथे खाली पर्याय मध्ये तुम्हाला मीच डायरेक्ट उत्तर सांगतो की चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने आता आपण मगाशीच पाहिलं ना की चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने तयार झालेले नवीन जिल्हा कोणता मगाशीच पॉईंट्स आपण वरती क्लिअर केला म्हणून मी हा क्वेश्चन स्क्रिप्ट करणार होतो पण पुन्हा तुम्हाला शेवटी जाता जाता महत्त्वाचा पुन्हा आपला प्रश्न त्या ठिकाणी क्लिअरपणे पुन्हा एकदा समजून सांगतो चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजन जेव्हा झालं तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट होता की कोणते दोन जिल्हे होते बरोबर तर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला आपण तारीख लक्षात ठेवली प्रत्येकाने सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी कोणता जिल्हा तर गडचिरोली गडचिरोली आणि चंद्रपूर बरोबर हे दोन जिल्हे त्या ठिकाणी काय झाले म्हणजे विभाजन तयार झाले त्यावेळेस मग गडचिरोली ओके आणि चंद्रपूर मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील विभाजन तयार झालेला नवीन जिल्हा कोणता आहे तर नवीन जिल्हा कोणता आहे गडचिरोली आहे हे त्याचं उत्तर आहे चला इथपर्यंत हे महत्वाचे जिल्ह्यांवरचे पंधरा प्रश्न लक्षात आले आणि आपण पुन्हा असेच नवीन महत्वाचे पंधरा प्रश्न पुढच्या लेक्चरला घेणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट ज्या विद्यार्थ्यांना महत्वाच्या बेसिक नोट्स पाहिजे असेल तर आपला हा व्हॉट्सअप नंबर आहे ओके फी स्ट्रक्चर तुम्हाला सेंड केलं जाईल आणि आपण सगळं परीक्षा ओरिएंटेड महत्वाचेच कंटेंट त्यामध्ये घेतोय की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीच अडचण निर्माण होता का नये सो अगदी बेसिक लेवलचे क्वेश्चन्स घेतोय व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण हो, व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट धन्यवाद